राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज पाचवा दिवस आहे। नांदेड जिल्ह्यातील यात्रेचा आज शेवटचा दिवस असून आज रात्री ही यात्रा हिंगोली जिल्ह्यामध्ये पोहोचणार आहे। काल आपण बघितलं राष्ट्रवादीचे नेते यात्रेमध्ये सहभागी झाले होते, आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। या यात्रेदरम्यान राहुल गांधी युवकांना भेटतात, शेतकऱ्यांना भेटतात, मजदूर आहेत त्यांची भेट घेतात, युवतींना भेटतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात। महागाई असेल, बेरोजगारी असेल, याचबरोबर इतरही काही अनेक समस्या आहेत यावर ते त्यांच्याशी चर्चा करतात। त्यांच्या नक्की काय अडचणी आहेत त्या अडचणी ते जाणून घेतात आणि अशा प्रकारे कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा आता महाराष्ट्रात पोहोचली असून इथून पुढचे 14 दिवस ही यात्रा महाराष्ट्रात सुरू असणार आहे। अर्थातच पहिला टप्पा पार पडलेला आहे, दुसऱ्या टप्प्याला आज संध्याकाळी सुरुवात होईल। आपण नांदेड जिल्ह्यामध्ये बघितलं तर यात्रेला प्रचंड प्रतिसाद आपल्याला लाभलेला पाहायला मिळाला। आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये संध्याकाळी ही यात्रा पोहोचणार असून आज दुपारच्या 17 म्हणजे 4 नंतर आदित्य ठाकरे या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह मेघा कुचिक, झी मीडिया, नांदेड। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24